दरवर्षी मी वडाच्या झाडाची फांदी आणून ती तांब्यामध्ये किंवा ग्लासामध्ये तांदूळ घेऊन त्याच्यात उभी करते आणि त्याची पूजा करते. घराच्या जवळपास कुठेच वडाचं झाड नाही आहे किंवा देवळात जाऊन जर पूजा करायची म्हटलं तर तिथेसुद्धा फांदीच असते आणि भरपूर गर्दी असते, त्यामुळे मी देवळातसुद्धा पूजेसाठी जात नाही. यावर्षी असं ऐकण्यात आलं आणि पाहण्यातसुद्धा आलं की शक्यतो वड्याची फांदी तोडून आणून घरात पूजा करू नका. नाहीच जमलं तुम्हाला झाडाची पूजा करायला तर पेपरवरती वड्याच्या झाडाचं चित्र काढा आणि त्याची पूजा करा. कदाचित वड्याचं झाड दुर्मिळ झालेलं असावं म्हणून असं म्हणत असतील. खरोखरच वड्याचं झाड तसं फार कमी पाहायला मिळतं. म्हणून यावर्षी मी काय केलं, फांदी आणली आणि ती कुंडीत माती घेऊन त्याच्यात लावते आणि त्याचीच आज मी पूजा करणार आहे. बघू, हे जर चांगलं झाड झालं तर कुठेतरी बाहेर जाऊन आपण ते लावू शकतो. कारण घरात किंवा बाल्कनीत घराच्या आजूबाजूला ही अशी मोठी झाडं शक्यतो लावत नाहीत. याच वर्षी मी हे असं करते, बघू चांगलं झालं तर ठीकच आहे. नमस्कार, पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आहे वटपौर्णिमा. वटपौर्णिमेच्या माझ्या सर्व मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा. कालनिर्णयामध्ये असं दिलंय की 11-17 नंतर पौर्णिमा चालू होते आणि बऱ्याच ठिकाणी वाचलं देखील की त्याच्यानंतरच वड्याची पूजा करायची आहे. घरातल्या देवांची पूजा करून झाली आणि वड्याच्या पूजेची ही सगळी तयारी करून ठेवली आहे, फक्त पूजा करायची बाकी आहे. चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. इथे दोन ताट भरलेली दिसत आहेत, ते सगळं पूजेचं साहित्य आहे. इथे ताटात जे साहित्य घेतले त्यामध्ये 5 प्रकारची फळं आहेत, केळं, आंबा, जांभळं, करवंद आणि फणस. काळे मणी धाग्यामध्ये ओवून घेतलेत, प्रत्येकामध्ये 5-5 मणी ओवलेत. आपले सणसुद्धा आपल्या ऋतूप्रमाणे आहेत. केळं आणि जांभळं आपण 12 महिने पाहतो, पण करवंद, फणस, आंबा या सीझनमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. इथे मी आत्ता विड्याची पानं घेतली आहेत, पण या अगोदर वडाचीच पानं घ्यायची. प्रत्येक पानावर एक एक फळ आणि जे ओवून घेतलेले मणी ते ठेवते, याला वाण असं म्हणतात. वटसावित्रीची कथा आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. सावित्रीने यमाच्या दारातून आपल्या पतीचे प्राण परत आणले. आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि 7 जन्म हाच पती मिळावा म्हणून स्त्रिया श्रद्धेने वटसावित्री व्रत करतात. तसा या व्रताचा पूजाविधी साधाच आहे. पूजेच्या तयारीसाठी किंवा पूजेसाठी फारसा वेळ लागत नाही. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने पूजा केली जाते. मी आमच्याकडे ज्या पद्धतीने व्रत करतात, पूजा करतात, तेच आपल्यासोबत शेअर करते. माझी पहिली वटसावित्रीची पूजा आमच्या गावी म्हणजे कोकणात झाली होती. जावाजावा सासवासुना एकत्र येऊन छान अशी वडाची पूजा केली होती. या पूजेची खरी मजा आणि खरा आनंद तर गावीच असतो, स्पेशली कोकणामध्ये. सगळ्या एकत्र येऊन पूजा करतात. इथे मुंबईत तर आपण एकटेच पूजा करतो किंवा नाही तर देवळात जाऊन तरी करतो. नेहमी मी स्वतःची तयारी करण्या अगोदर रांगोळी काढायची असेल किंवा फुलाने सजावट करायची असेल तर करून घेते, पण आज मला फारसं काही करायचं नाही आहे म्हणून स्वतःची तयारी करून घेतली आणि आता फक्त साईडने अशी ही फुलं लावून घेते. सर्वात प्रथम निरांजन लावून वडाला हळद कुंकू लावायचं. निरांजनाला हळद कुंकू लावायचं, स्वतःला हळद कुंकू लावायचं, अक्षदा व्हायच्या, कापसाचं वस्त्र व्हायचं. विडा ठेवून विड्याला हळद कुंकू व्हायचं, अक्षता व्हायच्या, फूल व्हायचं, निरांजनाने आणि अगरबत्तीने ओवाळायचं, करंडा फणीने ओटी भरायची. काही ठिकाणी ब्लाऊज पीस आणि नारळ अशी सुद्धा ओटी भरतात. नंतर गुळ, खोबरं आणि दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा. आपण ताटात जे वाण भरून घेतले त्याला हळद कुंकू अक्षदा व्हायच्या. मी आत्ता चुकून फळांवरती हळद कुंकू लावलं, मला ते पानांना लावायचं होतं. आणि त्यातलंच एक वाण आत्ता आपण जिथे पूजा केल्या वडाची तिथे ठेवायचं. आणि सगळ्यात शेवटी दोरा गुंडाळत 7 फेऱ्या मारायच्या, म्हणजेच प्रदक्षिणा घालायच्या वडाला.
नंतर एक वाण देवाजवळ ठेवायचं, एक वाण तुळशीजवळ ठेवायचं, सौभाग्यवती स्त्रीला वाण द्यायचं, आपल्या पतीला वाण द्यायचं, नमस्कार करायचा. ते आत्ता ऑफिसला आहेत, संध्याकाळी घरी आले की वाण देईन. काळे मणी आपल्या मंगळसूत्रात बांधायचे. काही जण पूर्ण दिवस उपवास करतात, फलहार करतात, तर काही जण पूजा होईपर्यंत उपवास करतात. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीप्रमाणे हे व्रत करतात. असा हा वटसावित्रीच्या पूजेचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला.